नमस्कार, मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी औरंगाबाद। मित्र हो, आजपासून आपण औरंगाबाद शहर लेवल 1 मध्ये आणि उर्वरित भाग ग्रामीण भाग लेवल 3 मध्ये याप्रमाणे एका नव्या अध्यायाला सुरुवात केलेली। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपण या कोविडच्या लढ्यामध्ये प्रशासनात खूप चांगले सहकार्य केलं। माननीय एसपी सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन मुद्द्यांवर, साधारणतः पॉझिटिव्हिटी आणि ऑक्सिजनचे बेड किती टक्के व्यापलेले याला धरून आपण ही वर्गवारी केलेली आहे। आता सध्या जरी वर्गवारी मध्ये बघितलं आपण तर खेड्यांची पॉझिटिव्हिटी 5.46 आहे, म्हणजे 100 माणसं टेस्ट केले तर टेस्ट केल्यानंतर साधारणतः 5 लोक पॉझिटिव्ह येतात। तेच शहरामध्ये प्रमाण 100 लोक टेस्ट केले तर साधारणतः 2.25% लोक पॉझिटिव्ह येतात, याला धरून आपण हे केलेलं आहे। माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की आता शहराच्या बाबतीत पूर्ण सगळेच व्यापार उदीम सगळ्या गोष्टी आपण खुल्या केल्यात, म्हणजे दुकानं त्यांच्या ठरलेल्या वेळेला उघडतील आणि त्यांची ज्या वेळा ठरलेल्या आहेत वजने मापे विभागाने किंवा कामगार विभागाने दिलेल्या त्याप्रमाणे बंद होतील। परंतु या कालावधीमध्ये, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व्हीसी घेतली, या कालावधीमध्ये या रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून मी सर्व दुकानदारांची, म्हणजे आम्ही प्रशासनाने निर्णय घेतला की सगळ्या दुकानदारांची आम्ही टेस्टिंग करणार आहे, दुकानदार त्याच्यामध्ये काम करणारे कर्मचारी सपोर्ट स्टाफ सगळ्यांची, याच्यासाठी मी दुकानदाराला 7 दिवसाचा अवधी देणार आहे। 7 दिवसांमध्ये त्यांनी ती आरटीपीसीआर टेस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करायची आणि टेस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी ते प्रमाणपत्र सोबत बाळगायचं। मी पुन्हा रिपीट करतो, यासाठी आपल्याला मी 7 दिवसाचा जिल्हाधिकारी म्हणून आपण वेळ देत आहोत, कारण दुकानामध्ये अनेक नागरिक येतील, जर आपल्यापैकी कुणाला संसर्ग असला तर तो संसर्ग शहरभर पसरेल। म्हणजे जे राज्य सरकारचा माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय यांचा जो उद्देश होता की जीवन पूर्वपदावर आणायचं, औरंगाबादसाठी खूप चांगला निर्णय झाला, तो आपण टिकून ठेवूया। जसं सीपी सरांनी सांगितलं, लेवल 1 म्हणून लेवल 2 मध्ये जायचं, या अशा प्रकारचं लांछन कुठं आपल्याला येऊ नये। सेकंडली, माझी अजून अपेक्षा अशी की टेस्टिंगच्या बाबतीतही, जसं टेस्टिंगबद्दल आपण आग्रही राहणार आहे, तसं व्हॅक्सिनेशन, जेव्हा आपला नंबर येईल तेव्हा आपण व्हॅक्सिनेशन करा। शहरामध्ये बऱ्याचशा खासगी हॉस्पिटलमध्ये व्हॅक्सिन उपलब्ध आहे, म्हणजे सरकारी व्हॅक्सिन जसं मोफत आहे तसं खासगीमध्ये 800 रुपये देऊन आपल्याला तेही व्हॅक्सिन मिळू शकतं। तर ज्या ज्या व्यापाऱ्यांना हे शक्य आहे त्यांनी ते करून घ्यावं, त्याच्यामुळे आपला व्यवसाय अखंडितपणे चालू राहण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही। आणि टेस्टिंगबद्दल मी आपल्याला सांगतोय की आपल्याकडे जिल्ह्यामध्ये टेस्टिंगची फॅसिलिटी आरटीपीसीआर खूप भरपूर उपलब्ध आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज घाटीमध्ये दररोज साधारणतः 3.5 ते 4 हजार लोकांचं टेस्टिंग होऊ शकतं, म्हणजे स्वॅब घेतल्यानंतर त्याची तपासणी करून अहवाल देता येईल। तशीच फॅसिलिटी बामूमध्ये आहे, ती साधारणतः 2.5 हजारची आहे, म्हणजे 4+2.5 साडेसहा हजार। आणि माननीय पंतप्रधानांनी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला स्पाईस म्हणून एक मोबाईल लॅब दिलेली, ती सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये उभी आहे, तिथं 2 हजार लोकांचं टेस्टिंग होऊ शकतं। म्हणजे साधारणतः 8 ते 8.5 हजार लोकांचं टेस्टिंग दररोज होईल अशी क्षमता औरंगाबादमध्ये आहे। त्याच्यामुळे प्रशासन या काळात, म्हणजे आजपासून, आपण टेस्टिंगच्या बाबतीत खूप आग्रही राहणार आहोत। सगळ्या व्यापाऱ्यांनी मला प्लीज सहकार्य करायचं, टेस्टिंगच्या बद्दल त्यांनी टेस्टिंग करायचं आणि टेस्टिंग करून त्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवायचं। दर 15 दिवसांनी आम्ही याच्याबद्दल आग्रही राहणार आहोत, परंतु पहिलं टेस्टिंग तर बिलकुल मॅन्डेटरी राहणार आहे। आणि जर याच्यामध्ये कुठेही मागेपुढे झालं तर दंडात्मक कारवाई किंवा सिलिंग सारखी कारवाई, अशा अप्रिय कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला भाग पाडू नका। दुसरं एक माझं ग्रामीण भागातल्या व्यापाऱ्यांसाठी सांगणं आहे, कारण आपण शहरामध्ये पूर्ण उघडले पण ग्रामीण भागामध्ये 7 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत दुकानं चालवायचा वेळ ठेवलेला आहे। आणि याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, म्हणजे हॉटेल्स असतील, सभागृह असेल, 50% कॅपॅसिटीवर सुरू केलेले, तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक हॉटेलमध्ये या ठिकाणी तुमची एकूण क्षमता किती आहे A4 साईजच्या पेपरवर असं प्रिंट करून काउंटरच्या बाजूला लावायचं। म्हणजे आम्हाला आमच्या लोकांना आल्यावर कळलं पाहिजे की हॉटेलमध्ये 10 लोक बसू शकतात तर 5 लोकांसहित तुम्हाला व्यवसाय करावा लागेल, किंवा 50 लोक बसतात तर 25 सहित व्यवसाय करावा लागेल, हे मॅन्डेटरी आहे। आणि टेस्टिंगच्या बाबतीत जेव्हा तुम्ही टेस्टिंग कराल ते प्रमाणपत्र दर्शनी भागात लावायचं की माझ्याकडे 4 कर्मचारी आहेत, 4 पैकी 4 जणांचं टेस्टिंग झालंय, सर्टिफिकेट माझ्याकडे आहे। अशा प्रकारे तुम्ही प्रशासनाला मदत केली तर आपल्याला नक्कीच हातात हात घालून या कोविडचा लढा लढता येईल। आपण खूप चांगलं काम केलंय, आता हे चांगलं काम आपल्याला अधिक पद्धतीने पुढे न्यायचंय। मला खेडे लेवल 3 वरून वरती आणायचे आहेत लेवल 2 लेवल 1, जिथं जीवन पूर्वपदावर येईल, जसं शहराचं सुरू झालंय। आणि शहराच्या नागरिकांनी, सीपी सरांनी सांगितल्याप्रमाणे मास्किंगबद्दल आम्ही खूप आग्रही असणार आहेत। मास्क प्रत्येक नागरिकाने लावलाच पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलंच पाहिजे, सॅनिटायझर वापरलंच पाहिजे, गरज असेल तर फेस शिल्ड सुद्धा वापरा। जसे बँकेचे कॅशियर्स असतील, विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील, जे अनेक लोकांना भेटतात, एवढंच मला या प्रसंगी सांगायचं होतं। आणि पुन्हा एकदा आपण जे प्रशासनाला साथ दिली
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। या जिल्ह्याचे सगळे सन्माननीय आमदार खासदार यांनी सुद्धा खूप चांगल्या मौलिक सूचना दिल्या, त्यामुळे ही कोरोनाची साथ काही प्रमाणात त्याला अटकाव करण्यामध्ये